पनवेल मधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पनवेल मध्ये 8 दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील आणि पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केलेली आहे। त्या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री पालकमंत्री आणि आयुक्तांना देखील देण्यात आले। पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग काही केला कमी होत नाहीये। पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये 25 जूनला 82 कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत। सध्या पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये 456 कोरोनाचे रुग्ण असून 1612 एकूण रुग्ण आहेत, तर 66 जणांचा मृत्यू झाला असून 35 रुग्ण 25 जूनला बरे झालेत। एकूणच पनवेल महानगरपालिका हद्दीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पनवेलमध्ये पुन्हा एकदा 8 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन होणं आवश्यक आहे। याचाच विचार करून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील आणि पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पनवेलमध्ये 8 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्याची मागणी केली आहे। या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनाही देण्यात आले। स्वतः विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांना लॉकडाऊन पाळून प्रतिसाद देण्याचे आवाहन केले। नमस्कार, मी प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेता पनवेल महानगरपालिका। गेले काही दिवस आपण पनवेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना बघतोय। हेच लक्षात घेता आपण पुन्हा एकदा पनवेलमध्ये मला असं वाटतं की किमान 7 ते 8 दिवसाचा लॉकडाऊन हे करणं फार गरजेचं आहे आणि तशा प्रकारच्या सूचना किंवा तशा प्रकारचं पत्र आमचे आमदार सन्माननीय बाळाराम पाटील साहेब आणि स्वतः मी, सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय पालकमंत्री आदितीदाई तटकरे मॅडम आणि आयुक्त देशमुख साहेब यांच्याकडे पत्राद्वारे कळवलेलं आहे। आणि खरोखर आज पनवेलमध्ये आपण बघतोय की नागरिक पण इतर ठिकाणी फिरताना आपण बघतोय, तर ही कोरोनाची साखळी कुठेतरी तुटली गेली पाहिजे, कुठेतरी हा प्रादुर्भाव कमी झाला पाहिजे, हा विचार करूनच आणि नागरिकांचाच विचार करून हे लॉकडाऊन करण्याची विनंती आम्ही केलेली आहे। तर मला असं वाटतं की सर्व राजकीय पक्ष याच्यात असतील, सामाजिक संघटना असतील आणि नागरिक देखील, या सगळ्यांनी मिळून आपण पुन्हा एकदा स्ट्रिक्टली 1 आठवडा तरी किमान लॉकडाऊन पाळण्याची गरज आहे। मग त्याच्यात फक्त अत्यावश्यक सेवा चालू ठेवून इतर जे पहिले लॉकडाऊन जसे होते त्याप्रमाणेच हे पाळलं गेलं पाहिजे अशी मी विनंती करतो। पनवेल मधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणायची असेल तर साखळी तोडणं आवश्यक आहे। साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरी राहणं आवश्यक आहे, त्यामुळे पुढील काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता पनवेलमध्ये कडकडीत लॉकडाऊन पाळला गेल्यास निश्चितच कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास फायदा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, कर्नाळा न्यूज, पनवेल।